कोणचा शिंदे गट नेमका महाराष्ट्रात राहिलाच नाही शिंदे गट, ती कोणचं मला सांगा पहिला, कोणाचा शिंदे गट? एकनाथ शिंदे म्हणजे संपल्याला, संपल्याला शिंदेगड। मग त्या भाजपचं बरोबर आहे या, ही बंद पडलेली गाडी आहे, शिंदे गटाची गाडी बंद पडलेली आहे। भाजपचं खासदार निवडून येणार नाहीत, ह्या शिंदे गटाचं खासदार निवडून येणार नाहीत हे भाजपच्या लक्षात आलेलं आहे। त्याच्यामुळं भाजप शिंदे गटावर दबाव आणतंय, दबाव आणतंय म्हणण्यापेक्षा भाजप जी सांगेल ती शिंदे गटाला करावं लागेल। जरी पण भाजपनं दुसरं उमेदवार दिलं त्या ठिकाणी ती निवडून येणार नाही, त्या ठिकाणी फक्त वन मॅन शो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच उमेदवार विजय होणार। खरं तर भाजपला चिंता करण्याशिवाय आता दुसरा पर्याय उरलेला नाही, भाजपला कळून चुकलेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं दैवत असलेले मातोश्रीबरोबर, उद्धव साहेबाबरोबर ज्यावेळेस धोका केला त्यावेळेसच या महाराष्ट्रामधून शिंदेगटचं भाजप उद्ध्वस्त झालेलं आहे। या महाराष्ट्राची जनता ना शिंदेगटाला ना भाजपला थारा देणार नाही। अहो, भाजप शिंदेगटाला दबाव आणायचा विषयच राहणार नाही। भाजप जसं नाच म्हणेल तसंही शिंदे नाचतोय, त्यामुळं शिंदेच आणि भाजपचं काही लय डोक्यात घेण्यासारखा विषय नाही। स्वतः एकनाथ शिंदे, स्वतः गद्दार एकनाथ शिंदे याला भाजपच्या चिन्हावरती म्हणजेच कमळाच्या चिन्हावर इलेक्शन लढवावं लागणार आहे। त्याच्यामुळं यांचा बाजार संपलाय। यांच्या या शिंदे गटाच्या नेत्यांना आणि आमदारांना या महाराष्ट्रात मार्केट शिल्लक राहिलेलं नाही। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।